आज तुम्ही उजनीचा धरण बघा, तुम्ही नाझऱ्याला जाऊन बघा, तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत. ताई निलेश लंके, म्हणजे खरं तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला, पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता, परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काल आपल्या कडनं दक्षिण नगरसाठी जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लंकेंना देखील सुजय विखेंचं मोठं आव्हान असणार आहे. मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे. हे काही एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे. हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम, मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा, हे खूप एक सिरियस काम आहे. त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही. आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे, तिथला माझा परफॉर्मन्स, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क, प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं आहे त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा. माझं काम पाहून, माझा संपर्क पाहून, आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मी लीड साठी इलेक्शन लढत नाही, मी सेवेसाठी इलेक्शन लढतो. ठीक आहे ना, प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचे, म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे. आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते, ह्याचाच विचार करा ना. आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते. आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते. त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षानं उतरावं लागतंय, विचार करा ना या सगळ्याचा. असा का नाही तुम्ही कधी विचार करत? नाही, निवडणुका हे तर कारणच आहे, पण त्याच्या अगोदर पासून तुम्ही दर शनिवार रविवार मतदार संघात पोहोचता? नाही नाही, मी विकली असते पार्लमेंट असताना, पण डोर टू डोर पोहोचताय. यंदा देखील तुम्हाला तोच विश्वास कायम वाटतो का? कारण की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही देखील अनेक वेळा बघितलं की नागरिक तुमच्याकडे स्वतःहून तक्रार घेऊन येतात, ज्येष्ठांपासून अगदी लहानांपर्यंत. तो विश्वास कायम वाटेल? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय निर्णय घ्यायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी, म्हणजे मी तर इलेक्शन नाही, नुसतं इलेक्शन नंतरचं जो प्रोसेस आहे हे मी फार गांभीर्याने घेते. आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही. दिल्लीत आज एक मोठी सभा होती, अरविंद केजरीवाल यांना अटक देखील झाली आहे, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, मात्र कुठलाही रिलीफ जो आहे तो केजरीवालांना मिळत नाहीये. आज इंडिया आघाडी देखील एकत्र येऊन ती सभा घेते, याच्यामुळे या सभेमुळे काही परिणाम या सरकार होईल असं वाटतं? नाही, बघा ही लोकशाही आहे, आणि लोकशाहीमध्ये जर दडपशाही करून लोक काही करणार असतील तर त्याच्या विरोधात या देशात कोणीतरी लढलं पाहिजे का? नाही. आणि आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तरी ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप लोकांनी त्यांचं उभं आयुष्याचा त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे ती लोकशाही जर अडचणीत आली तर आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तर त्याच्या विरोधात, त्या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार.